6 मीटर लांब, 2.5 मीटर उंच व 0.5 मीटर रुंद अशा पद्धतीची म्हणजे आकाराची भिंत बांधावयाची आहे. 25 सेमी लांबी, 15 सेमी रुंदी व 10 सेमी लांबीच्या एकूण किती विटा लागतील लक्षात घ्या मित्रांनो. करायचं काय भिंतीचं काय घनफळ भागीला विटांचं घनफळ, विटांचं घनफळ. इथं घनफळ हा शब्द का वापरला सर? मित्रांनो, ही भिंत आणि ह्या विटा इष्टिका चित्ती आकृतीच्या आहेत आणि इष्टिका चित्तीचं घनफळ काढण्याचं सूत्र या प्रस्तुत प्रश्नामध्ये वापरायचं आणि उत्तरापर्यंत जायचं. जसं की सूत्र आहे लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची. ओके, आता बघा, हे करत असताना इथं विटांची जी मापं आहेत ती सेंटीमीटरमध्ये आपल्याला लेकरांनो दर्शवलेली आहेत. भिंतीची जी मापं आहेत लांबी रुंदी आणि उंची ही मीटरमध्ये दर्शवलेली आहेत. हे एकक जसं की सेंटीमीटर मीटर सारखे करून घ्यायचे. 6 मीटरचे लेकरांनो 600 सेंटीमीटर होतात, 2.5 मीटरचे 250 सेंटीमीटर होतात, 0.5 मीटरचे 50 सेंटीमीटर होतात. भागीला हे विटांचं घनफळ जसं की 25 सेंटीमीटर लांबी, 15 सेंटीमीटर रुंदी आणि 10 सेंटीमीटर काय आहे, 25 सेंटीमीटर लांबी, 15 सेंटीमीटर रुंदी आणि 10 सेंटीमीटर ही उंची आहे. काय आहे उंची असलेल्या एकूण किती विटा लागतील असा प्रश्न आहे. बघा, शून्य आणि हा शून्य गायब, 15 चूक 60 होतात सर. आता बघा, 25 गुणिला 10 म्हणजे काय होतात, 250 होतात, उरलं 4, 10 आणि 50. या पदांचा गुणाकार 4 गुणिला 10 गुणिला 50 हा गुणाकार करा. 40 परत गुणिला 50, 4 25 हे 2 शून्य त्यावर, एकूण 23 2000 विटा लागतील हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे.